नमस्कार, पोळ्या प्रुडंट खबरो। लोकसभेत बीजेपीक मोठा धपको, मगोचो काँग्रेसीक तेको, मगोचे केंद्रीय समितीन घेतला निर्णय, मांद्र्याविषयी अजून निर्णय ना। मायनिंग फ्रंटाचे दिल्ली जंतर मंतरार 3 दीस धरणे, गोयची मायनिंग कन्सेशन केस 15 एप्रिलाक सुप्रीम कोर्टा मुखार येवपाची शक्यताय। फ्रंट म्हणटा लीज कन्सेशन वाद पयली लायात तडी। गोवा डेरीचे वादग्रस्त MD सयत बोर्ड बरखास्तीची ऑर्द, सावंत सरकार घेता फाटी। हायकोर्टाक जाप, संचालकाक नव्यान नोटीस, परत सुनावणी। डेरीतले स्कॅमांक लागून रजिस्ट्रारान मंडळ केले बरखास्त। लोकसभेची पहिल्या पावण्यावेली वेचणूक, 18 राज्यां आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 91 लोकसभा मतदारसंघांनी मतदान। आचारसंहिता असताना 2 डेप्युटी CM नेमपाचो राज्यपालाक अधिकार, अवैध कायच ना। काँग्रेसीची हरकत, वेचणूक आयोगान मारली भायर। इस्टराच्या राती लेट नाईट सेलिब्रेशनांक सूट दिवची, विजयाची मागणी। आणि भारतीय बायला फुटबॉल टीमीन केल्या बऱ्यापैकी प्रगती, गोयचे कोच मेमल रॉकीच्या मार्गदर्शनान चलयांक मेळटा बऱ्यापैकी अणभव। बीजेपीक येता ते वेचणुकेक मोठो धपको, मगोचो लोकसभा आणि विधानसभा पोटवेचणुकेक काँग्रेसीक तेको। म्हापशा पाळून काँग्रेसीच्या सुधीराक पहिलीच तेको जाहीर केला। शिरोड्या मगोचो दीपक ढवळीकर, मांद्र्या उरला, थंय काँग्रेसीक तेको दिवचो काय ना ताचेर 4-5 दिसां भितर खंय थारतले। मांद्र्या सध्या मगोचे कार्यकर्ते अपक्ष जीत आरोलकरा बरोबर दिसतात। विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूक आणि विधान लोकसभेची निवडणूक आहे, त्याचेरही आमची चर्चा झाली। मित्रपक्षाकडसून जो आमचे वार झाला, तो वार खुपशे आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांक ते मानवना। शत्रूकडसून शत्रुपक्षाकडून सदींच लढतात, पण मित्रपक्षापासून फाटींचो खुंदीर खुपसलो, ताका लागून मोठी नाराजी आमच्या कार्यकर्त्यां मदीं, हितचिंतकांमदीं आणि लहान थोर नेत्यामदीं पसरलेली असा। आणि त्या सगळ्यांचे मत घेऊन आणि त्यांच्या मताक वालोर देऊन त्या लोकांची इच्छा सदिच्छेप्रमाणे, जरी काँग्रेस पक्ष आमचा आधीपासून रायवल विरोधक असलो, तरी ह्या लोकसभेपुरतो आम्ही दोन्हीकडे आमचा पक्ष काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराक पाठिंबो दिता असे आम्ही ऑलरेडी नमूद केला आणि तो ठराव आम्ही घेतला। आणि पोटनिवडणूक जे आहात ते शिरोडा तर आम्ही लढयतात, म्हापसा आम्ही ऑलरेडी आमच्या गट समितीने ठरवला आणि आम्ही त्याला परमिशन दिला। त्यांच्याने तिथं सुधीर कानोळकर एका सपोर्ट दिला। मांद्र्याचे आम्ही अनेक 3-4 दिवसांनी ठरवपचे असा, 4-5 दिवसांनी योग्य वेळी। तर अजूनही आमचे कार्यकर्ते ते काम करतात, त्यांचं एक अनुभव आम्ही घेतात, त्यांच्याकडून विचार विनिमय करून मागे आम्ही ते ठरवले। गोयच्या मायनिंग फ्रंटाचे दिल्ली जंतर मंतरार 3 दीस धरणे झाले। 9 एप्रिलासावन फ्रंट धरण्याक बशिल्लो। गोयची मायनिंग कन्सेशन केस सुप्रीम कोर्टा मुखार 15 एप्रिलाक 9 जुईजांच्या खंडपीठा मुखार येवंक शकता। केंद्र आणि गोय सरकारान ठोस एफिडेविट दिवचे म्हण मागणी। गोयची कन्सेशन अबॉलिशन केस 20 वर्सां जाली सुप्रीम कोर्टान हुमकळटा। गोयचे मायनिंग फुडें व्हरतले जाल्यार लीज कन्सेशन वाद पयली तडीक लावचो पडटा। आम्ही खूप प्रयत्न केले मायनिंग चालू करपाक, वेगवेगळी धरणां केली, पणजे केली, लोकल धरणांसूय केले, सावड्ड्या केले, धारबांदोडा केले, अजूनही चालू असतात। पण अजून पर्यंत आमकां गव्हर्नमेंटा कडल्यान काय पॉझिटिव्ह रिप्लाय मेळूं ना की ते मायनिंग केन्ना स्टार्ट करतले आणि कसे करतले। अनएम्प्लॉयड और असलियत में देखेंगे तो ये इकोनॉमिकल डेथ है 60,000 लोगों ये माइनिंग के कारण। और हमारा ये कहना यही है कि सुप्रीम कोर्ट ये देखें कि इकोनॉमिकल डेथ सेव कैसा कर सकते हैं।
ते इंटरिम लीव देते 15 एप्रिल को मैटर रिलीज हुआ है टेंटेटिव, करीबन अगले हफ्ते कभी भी आ सकता है, तब टेम्पररी माइनिंग शुरू करें और ये जो इश्यू है वो बाद में डिसाइड किया तो भी चले। तो आपकी अभी तो मांग ये है ये माइनिंग पहले शुरू करो, टेम्पररी शुरू। गोवा डेरीचे वादग्रस्त एमडी सयत आदले पुराय संचालक मंडळ आशिल्ले तसे खुर्चेर सरकार ताचे बरखास्तीची ऑर्डर फाटी घेता। सावंत सरकारान ब्रेस्तारा हायकोर्टाक जाप दिली। एकार एक स्कॅमाच्या फाटभुयेर रजिस्टरान चौकशी करून हे मंडळ पर्रीकार सरकाराच्या राजवटीन बरखास्त केल्ले। आता नव्यान नोटीस काढून तांकां परत सुनावणीची संद। वादग्रस्त एमडी 900 सावंत परत आशिल्लो तसो खुर्चेर बसपाचे तयारींत। गोवा डेअरीचे दूधकार ऑडिट रिपोर्ट आणि चौकशी समित्यांनी कोट्यांची स्कॅमा एक्सपोज झाली। कारवायेक सरकाराचो जाय तसो नेट दिसलो ना। प्रुडंटान कितलेशेच फावट डेअरीचे हे व्यवहार एक्सपोज केल्यात। निमाणे सप्टेंबरात सहकार रजिस्ट्रारान वादग्रस्त एमडी 900 सावंताक सस्पेंड केल्लो, डेअरीचेर प्रशासक नेमिल्लो। बोर्डाचो व्यवहारूय दुबावीत दिशिल्ल्यान धनंजय देसाय, विठोबा देसाय, बाबुराव देसाय, नरेश मलिक, गुरुदास परब, माधव सहकारी आणि राजेंद्र सावंताक अपात्र केले। एमडी 900 आणि या संचालकांनी निबंधकाच्या निर्णयाक हायकोर्टात आव्हान दिले। ब्रेस्तारा हायकोर्टात सावंत सरकारान यूटर्न मारलो। आव्हान दिल्लो सहकार निबंधकाचा आदेश सध्या फाटी घेता म्हणून सरकारान सांगला। पुराय प्रकरणाची परत सुनावणी घेऊन खंय परत निकाल दितले। एकंदर प्रकार पळयल्यार वादग्रस्त मंडळ आणि एमडीची परत आशिल्ले तसे खुर्चेर बसपाची नव्या सरकारात लक्षणा। प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार। गोयन आचारसंहिता लागू असताना दोन डेप्युटी सीएम नेमले म्हणून अवैध कायच ना, मुखेल वेचणूक अधिकाऱ्यान स्पष्ट केला। काँग्रेस पक्षान वेचणूक आयोगाकडे कागाळ केली। आयोग म्हणता हो निर्णय राज्यपालाच्या संविधानिक अधिकारान बसता। ब्रेस्तारा वेचणूक अधिकाऱ्यान सर्वपक्षीय बसका घेतली। इस्टर सारख्या धर्मीक कार्यावळी आचारसंहितेची आडखळ जावची न्ही पक्षाच्या फुडाऱ्यांची मागणी। दिस इज डन बाय ऑनरेबल गव्हर्नर इन एक्सरसाइज ऑफ हर कॉन्स्टिट्यूशनल पॉवर एज पर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, दॅट इज व्हेरी वेल विदिन हर राईट टू डू इट, अँड वी हॅड सेंड अ रिपोर्ट टू कमिशन अँड कमिशन हॅज ॲक्सेप्टेड दॅट रिपोर्ट, दॅट इट इज अ एक्सरसाइज ऑफ हर कॉन्स्टिट्यूशनल पॉवर अँड विच इज नॉट रिस्ट्रिक्टेड बाय मॉडेल कोड ऑफ कंडक्ट। पॉलिटिकल पार्टीज विथ रिलेटेड टू सेलिब्रेशन ऑफ सोशल अँड रिलिजियस फंक्शन्स इन डिफरंट लोकॅलिटीज। वी हॅड अ व्हेरी मिनिंगफुल डिस्कशन्स ओवर दॅट देर आर मेनी फंक्शन्स विच आर ऑर्गनाइज्ड in different areas which are part of the local customs and traditions, and model code of conduct doesn't come in any way in celebration of the local customs and traditions, and we have unanimously resolved that there will not be any obstruction or any disturbance or any annoyance caused to any kind of celebrations which are traditionally been happening in the temples or in the churches. Shek ban gele te bapde mele कॅशिनो बंद केले, त्यांनी स्पेशल टॅक्स भरला, सकाळी 4 स्पेशल टॅक्स भरला विच इज मोर दॅन 400 टाइम्स एक्स्ट्रा दॅन द जनरल टॅक्स, तरी राती 7 बंद, मग तुम्ही टॅक्स कित्याक घेतला? आम्ही त्याच त्यांना प्रश्न विचारता प्री ईस्टर ऍक्टिव्हिटीज विजुअल्स एंड ऑल दॅट, बट ऑल्सो अबाउट रामनवम आयल्या, देयर इज अ प्रोग्राम इन विशोली हनुमान जयंती आहा, सो खूप हे आहा। एक असो इशू आहे की सोशल रिलिजियस फंक्शनां एक्झेम्पशन दिवचे साऊंड बॅनर्स आणि हे जे ते फ्लाइंग स्क्वॉड आहे त्यांना दे शुड बी टोल्ड दॅट दिस इज द डिसिजन। घेऊया एक कमर्शियल ब्रेक। लोकसभा वेचणुकेक पहिल्या पावण्याचे मतदान ब्रेस्तारा झाले। 18 राज्या 2 केंद्रशासित प्रदेश मिळून 91 मतदारसंघांनी लोकसभा उमेदवारांचा राजकीय फुडार सीलबंद। बरोबर आंध्र, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशान विधानसभेच्या वेचणुक्यो झाल्यो।
पहिल्या पावण्या लोकसभा आणि काय विधानसभेच्या वेचणुके झाल्यात. ब्रेस्तारा 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश मिळून 91 लोकसभा मतदारसंघांनी मतदान झाले. आंध्र, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशान विधानसभेच्या वेचणुको झाल्यात. सांजे उसरा मेरेन आयल्या आकड्याप्रमाणे मतदान झाला ते असे. आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालया, मिझोरम, नागालँड, ओडिशा, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, अंदमान आणि लक्षद्वीप. दुसऱ्या पावण्याची वेचणूक 18 एप्रिलाक जातली. त्यातून 13 राज्यातल्या 97 लोकसभा मतदारसंघाचा आस्पाव जाता. एकूण पावण्यांनी लोकसभेची वेचणूक जाता. एकूण 7 पावण्यांनी लोकसभेची वेचणूक जाता. गोयची तिसऱ्या पावण्यार रिझल्ट 23 मायाक. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. ब्रिटिश चली स्कालेट गिलिंगाच्या 2008 खुनाच्या केशीन सीबीआयन हायकोर्टान आर्ग्युमेंट केले. सीबीआय म्हणटा स्कालेटाच्या केशीन बाल न्यायालयान अपेक्षित न्याय निवाडो करूंक शकले ना. पुराव्याचा सारखो अन्वयार्थ लायलो ना. ट्रायल कोर्टान आरोपी सॅमसन डिसूजाक आणि प्लासिदो कारवालोक निर्दोष सोडिल्ले. ताका सीबीआयचे हायकोर्टान आव्हान. बचाव पक्ष शुक्रारा आर्ग्युमेंट घालपाचो असा. स्कारलेटाच्या संशयास्पद मरणाच्या प्रकरणात 13 सप्टेंबर 2016 बाल न्यायालयान दिल्ल्या निवाड्याक सीबीआयन हायकोर्टात आव्हान दिला. बाल न्यायालयान आरोपी सॅमसन डिसोजा आणि प्लासिदो कारवालोक निर्दोष सोडिल्ले. स्कारलेटाच्या मरणाक जबाबदार म्हणून तांचेर आरोप. ब्रेस्तारा सीबीआयन हायकोर्टात आर्ग्युमेंट घालो. सीबीआय म्हणटा स्कारलेट केशीत एफआयआर उसरान नोंद केलो हे ट्रायल कोर्टाचे निरीक्षण चुकीचे. स्कारलेटाची बॉडी मेळिल्ली त्याच दिसा अनैसर्गीक मरणाचो एफआयआर नोंद केल्लो. मरणाचे नेमके कारण स्पष्ट नाशिल्ल्यान त्या वेळार अनैसर्गीक मरण म्हणून एफआयआर केल्लो. स्कारलेटाची आवय फियोनान कागाळ केल्ल्यान खुनाचो एफआयआर नोंद केल्लो. आरोपी सॅमसन डिसोजा आणि प्लासिदो कारवालोक स्कारलेटाच्या मरणाक जबाबदार धरिल्ले. ह्या आरोपांक फॉरेन्सिक रिपोर्टाचो आधार आशिल्लो आणि त्याप्रमाणे ही केस चल्ली. स्कारलेट मरणा पयली निमाणे दोगाय आरोपी बरोबर दिशिल्ले. प्रत्यक्षदर्शीन तशी साक्ष दिल्ली. चिल्ड्रन कोर्टान ह्या महत्वाच्या पुराव्याचो विचार केल्लो ना. चली अल्पवयीन म्हूण खबर आसतनाय आरोपी प्लासिदोन स्कारलेटाक ड्रग्स दिल्ले. सगळे पुरावे आणि साक्षीदारांच्या जबान्यांचो विचार करून दोनूय आरोपींक खेस्त दिवची म्हूण सीबीआयन मागणी केल्या. बचाव पक्ष शुक्रार सावन आर्ग्युमेंट घालतलो. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. भारतीय बायला फुटबॉल मळार बऱ्यापैकी उदेंते टॅलंट असा हे दिसता. सरासरी 21 पिरायेचे हे टिमीन वेगवेगळ्या देशांनी खेळून तिवूय अणभवी फुटबॉल टिमींक टक्कर देऊ शकता हे दाखयला. गोयचे कोच मॅमल रॉकीन हे टिमींक साफ कप वस्तादपणाकडे व्हेली. ही टीम सातत्यान बरो खेळ करूंक शकता. मात गजाल खटकता ती हाली तेंपार भारत म्यानमारा आड कमी पडटा. ऑलिंपिक पात्रतायेन भारत भायर पडलो म्हूण टिमीक बेजसांव. गोयचे मेमॉल रॉकी कोच जायत सावन भारतीय बायलां फुटबॉल पंगडान गेल्या 8-1 महिन्यांत बरीच प्रगती केल्या. भायल्या देशांत वचून खेळपाचेर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनान भर दिल्ल्यान मेमॉलाच्या मार्गदर्शना खाला भारतीय बायलां फुटबॉल पंगड स्पेन आनी टर्की सारख्या युरोपियन देशांनी पयलेच खेप पावलो. थंय मोलादीक अणभव घेवन ह्या पंगडान हाँगकाँग आनी इंडोनेशियांत वचून जैत जोडलें. आशियाई राष्ट्रां भितर म्यानमार सोडले जाल्यार हेर देशां आड मेमॉलाच्या पंगडान बरीच कामगिरी केल्या. पूण म्यानमारा आड भारताचो बायलां पंगड कमी पडलो. पयली हिरो गोल्ड कपांत भुवनेश्वरांत जाल्ल्या मॅचीन यजमान म्यानमारा आड हरले आनी सर्तींत तिसरे सुवातेर आयले. म्यानमारान नेपालाक मारीत ही सर्त जिखली. उपरांत भारतान नेपालाक फायनलींत हरयत साफ कप सर्त जिखली खरी, पूण परत एकदां म्यानमारा मुखार भारत कमी पडले आनी गेल्या आठवड्यांत जाल्ल्या ऑलिंपिक क्वॉलिफायराच्या दुसऱ्या राउंडाच्या सर्तींत भारत दुसरो आयलो. हे फावट म्यानमारा आड मॅच ड्रॉ जाली खरी, पूण भारताचे गोल डिफरन्स कमी पडले. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. हे बुलेटिन हांगात सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ॲप, ट्विटर, फेसबूक आणि प्रुडंटाच्या वेबसायटीचेर लायव्ह पळोवपाक मेळटा. प्रुडंटाक फॉलो करीत रावात. नमस्कार.